अकोलकोट तालुक्यातील कडबगाव रस्त्यावरती एका 32 वर्षीय तरुणावरती धारदार शस्त्राने वार करून गुप्तांगावरती किळसवाना प्रकार करण्यात आला आहे. अकोलकोट तालुक्यातील गुरुवाडी आणि कडबगाव रस्त्यावर 32 वर्षीय पुरुष मारहाण करून धारदार ब्लेडने गुप्तांग कापण्यात आले. या घटनेमुळे तो गंभीर जखमी झाला असून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत. याची दक्षिण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद घटनेतील 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिबूब साईपन कलबुर्गीवरचे 32 राहणार तडवळगा इंडी जिल्हा विजयपूर असे जखमीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. सायंकाळी 7 वाजता विजयपूरहून मुन्ना चांचा पटेल अब्दुल हमीन जीर मुल्ला हे दोघेही मिळून मोटरसायकलीने फिर्यादी महिबूब साईपन साहेब कलबुर्गीच्या घराजवळ गेले. फिर्यादी जेवणासाठी धाब्यावर चल म्हणून मनूर गावाजवळ आणले. त्या ठिकाणी हुसेन नबीलाल तोंडगे राहणार करजगे अकोलकोट हा तिसरा मित्र म्हणून येथे आला. ते तिघे मिळून फिर्यादीस कडबगाव अकोलकोट जवळ मित्राची गाडी खराब झाली आहे असं सांगून आणलं. फिर्यादी महिबूब कुलबुर्गी यास अज्ञात कारणाने वरील तिघांनी सिबीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली व ठार मारण्याच्या उद्देशाने धुडकात बियरच्या बाटलीने मारहाण केले. तसेच महिबूबच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केलं. यानंतर संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गुप्तांग कापल्याने महिबूब बेशुद्ध पडला. गुरुवारी शुद्धीवर आल्यानंतर दुसऱ्याच मोबाईलवरून नातेवाईकांना कळवले. यानंतर नातेवाईकांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक छबू बेरड हे करीत आहेत.